सुहास, आज आपण आलोय सातारा कोल्हापूर हायवे, म्हणजे पुण्यापासून सातारा आणि कोल्हापूर जाणाऱ्या हायवेवर असणारं कैलास भेळ, त्यांचंच कैलास बेसन भाकरी, म्हणजे तिथे थाळी मिळते आणि खूप अप्रतिम थाळी मिळते. सो लॉकडाऊनच्या अगोदर मी स्वतः इथे बरेच वेळा खाल्लेली आहे, पण आता लॉकडाऊननंतर तब्बल 2 वर्षानंतर येण्याचा हा आजचा योगायोग. हे 15 ऑगस्टसाठी केलेलं डेकोरेशन अजूनही शाबूत आहे. तो हा आहे तुमचा दरवाजा. हायवेला कैलास भेळजवळ हॉटेल कैलास थाळी, जी आपल्याला मिळते महाराष्ट्रीयन थाळी, तिथे आलेलो आहे. आणि येताना अचानक ठरलं की इथे जेवण करावं. सो चला तर मग कैलासची थाळी खाऊया. आणि बरेच दिवसानंतर कैलासची थाळी खातोय. सो मला सांगतो मग कशी आहे कैलासची थाळी. आतमध्ये येऊन बसलो आहे. तुम्ही बघताय वर छान श्लोक लिहिलं आहे, वदनी कवले घेता. आणि खूप ऑथेंटिक आणि 15 ऑगस्टचे छान फुगे वर लावलेले आहेत. लोक छान थाळीचा आस्वाद घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांब्याचं भांडं समोर आलेलं आहे, पण तांब्याची जागा ही बाटलीने घेतलेली आहे. असल महाराष्ट्रीयन स्टार्टर आपल्या समोर आलेला आहे, म्हणजेच शेंगदाणे आणि गुळ ही कैलासची खासियत आहे. शेंगदाणे आणि गुळ तुम्ही जेवायच्या अगोदर तुम्हाला शेंगदाणे आणि गुळ मिळतं. आपल्या समोर आलेली आहे छान कैलासची थाळी, ज्याच्यामध्ये बरेच पदार्थ आहेत. भजी आहे, त्यानंतर पिठलं आहे, आळूवडी पण पाहायला मिळते, छान ज्वारीची भाकरी आहे, पापड आहे, कढी तुम्हाला दिसते, एक छान आमटी आहे, कोशिंबीर आहे आणि भाजीसुद्धा आहे. सो अशा प्रकारे ही परिपूर्ण थाळी आपल्याला पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये. सो हॉटेल कैलासमध्ये थाळी खायला आलो आहे आणि इथली बेसन भाकरी फेमस आहे. सो बेसन भाकरीची थाळी मागवली आहे. मला दाखवलं जातं की त्याच्यामध्ये काय काय आहे, आळूवडी आहे किंवा कढी आहे. सो चला तर मग कैलासची बेसन भाकरी खाऊया. तब्बल 2-2.5 वर्षानंतर आज थाळी खाण्याचा योग आलेला आहे विनायक नाचरेंच्यामुळे. सो थँक्यू सो मच सर. सो चला तर मग बेसन भाकरी खाऊया. या हायवेवरून जाताना तुम्हाला कैलास भेळ तर माहीत असेल, कैलास भेळच्या पाठीमागच्या बाजूला कैलासची ही थाळी मिळते आणि खूप फेमस आहे. पूर्वी असं तांब्याच्या तांब्यामध्ये आणि द्यायचे, आता कोविडमुळं न्यू नॉर्मल आपण म्हणतो. सो पाण्याची बाटली आणि अजून भांडी आपल्याला याचीच मिळतात, हे तांब्याचंच भांडं अजून आपल्याला मिळतं. सो ते एक वेगळाच आनंद आहे पाणी पिण्याचा. परवा राहुल सोलापूर होते, त्यांच्याबरोबर जाताना त्यांनी सुद्धा याचं नाव काढलं. या हॉटेलचे ओनर त्यांचे मित्र असते, त्यांनी मला सांगितलं. सो बघू नंतर त्यांच्याशी बोलूया, राहुल सोलापूर यांची आठवण सांगूया. चला तर मग आता खाऊया बेसन भाकरीची थाळी. या सीझनला क्रेडिट मित्रांनो, हे आहे सॅलड, ज्याच्यामध्ये काकडी आहे, त्याबरोबर कांदा आहे, लिंबू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सीझनला कैरी मिळाली आहे मला. सो मला माहीत नाही कुठून आणली कैरी, पण या सीझनला सुद्धा कैरी मिळते कैलासमध्ये आणि सॅलडबरोबर. ही खूप छान आणि आनंदाची गोष्ट. आणि भात म्हणजे मसाले भात आलेला आहे छान, आणि जो माझा ऑल टाईम फेवरेट आहे. मसाले भात या थाळीची गोडी अजूनच वाढवतो. सो मसाले भात जिंदाबाद. चला तर मग आपण या हॉटेलचे मॅनेजर आणि त्याचे ओनर यांच्याशी गप्पा मारूया, ह्या हॉटेलबद्दल जाणून घेऊया. आमची परंपरा जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आहे, आई वडिलांच्या ह्याच्यातून चालत आलेली परंपरा आहे आणि ती पुढं चालू ठेवायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आमच्या नंतर आमची मुलं चालू ठेवतो. बेसन भाकरी हा आमचा मेन आयटम आणि आमची खायची ती महाराष्ट्रामध्ये आमची स्पेशल बेसन ही आमची खायची ती खास लोक आवडले तिथे आमच्याकडे मोठमोठे सिनेकाला उलटा वगैरे. तुमचं सर नाव सांगा. माझं नाव अशोक मिठाई. माझ्या वडिलांचं नाव किसन आनंद मिठारे. आम्ही हा व्यवसाय आमचे सुभाष किसन मिठारे आणि अशोक किसन मिठारे आणि त्यांचे चिरंजीव सुभाष सुभाष मिठारे हे सगळे मिळून आम्ही हा व्यवसाय चालवतो. आणि हे जी क्वालिटी ठेवलेली आहे आमची घरातली सगळे मेंबर ह्याच्यामध्ये लागतात सगळे. हा स्वतः स्वयंपाक स्वतः तयार करतो. बेसनला आई स्वतःची हात घालतात म्हणून क्वालिटी.
चालू कोणी केलं? हे चालू केलं आमच्या वडिलांनी चालू केलं, वडील आमचे आणि आई आणि वडील बाबा. सुरुवातीला छोटेसे झोपडे मध्ये आम्ही इथपर्यंत आलेले. मस्त. आता तुमचं हायवे झालं ते पण तुमचं बरोबर. आता मला पण येत आहे, म्हणजे खूप 18 वर्ष झालं लहानपासून मी आहे इथं. मस्त. तुझं नाव सांग. माझं नाव विरू आहे. विरू? यस. मी युपीचा आहे प्रॉपर. बर. 18 वर्ष झालं मला इथं. बाबा. आणि म्हणजे मला पण खूप चांगलं वाटतं की आमचे मालक पण खूप छान आहेत आणि आम्ही पण म्हणजे मन लावून आपलं घरच्यासारखं जेवण प्रयत्न करतो की असं चालू राहायला पाहिजे. मस्त. तुम्ही युपीचे आहे असं वाटतच नाही. घरातले मेंबर जसा एक घरातला मेंबर कसा असतो तसं तो आमचं हे सगळे काम होतं. आमचा छोटा मुलगा आहे ऋतुराज मिठारे. आता सध्या जर्नलिस्ट मध्ये काम करतो. बाबा. आता हॉटेल व्यवसायामध्ये सध्या चालू येते. मस्त मस्त. छोटेशा टपरीमध्ये होतं त्यावेळेला. तिथं बेसन भाकरी मिसळ भेळ चहा हे सगळं एकत्रित असल्यामुळं बिला बिलामध्ये थोडी गडबड होती. म्हणून तो जेवणाचा विभाग सेक्शन विभाग आणि पाठीमागच्या बाजूला आणि ही गर्दी असताना एकदा आमचं पच्चर गाडी त्यांची गाडी हॉटेलच्या थोडीशी लांब उभी राहिली होती आणि आमच्या गडी चहा घेऊन त्यांच्याकडे गेला होता. त्यावेळी ते गड्याने पाहिले त्यांना पाठीमागून पच्चर साहेब बसले आणि चहासाठी गर्दी होती ना लाईन लागायची. बरोबर. आणि रोडला ट्रॅफिक जाम होतो. त्यावेळेला आम्हाला कळले की पच्चर साहेब आमच्या हॉटेलला चहा गेले. आम्हाला एवढं म्हणजे जेवण वाटलं. आम्ही जाऊन 5 टूर गाडी घेऊन गेलो. आठवणी राहतात असं. कैलास हॉटेल आणि त्याचे मालक त्यांनी खूप किस्से सांगितले. खूप मराठी हिंदी ॲक्टर मुकेश ऋषी प्रकाश राज बरेच पूर्वी निळू फुले असे सगळे यांचे क्लायंट आहेत आणि खूप मजा वाटली त्यांच्याशी बोलून. सो तुम्हालाही कैलास भेळच्या पाठीमागे जेवण विभाग आहे. बेसन भाकरी खायची इच्छा झाली तर इकडे नक्की या. यांची एक स्पेशल थाळीसुद्धा आहे ती पण तुम्ही भूक असेल तर खाऊ शकता. सांगायचं तर आग्रहानं लोक वाढतात घरी. ज्या आग्रहानं तुम्हाला तुमची बायको किंवा घरातले लोक वाढतात त्याच आग्रहानं लोक वाढतात. सो नक्की या इकडे कैलास बेसन भाकरी. कैलास हॉटेल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल त्याच्याच पाठीमागं त्यांचाच विभाग आहे जीवन विभाग कैलास थाळी. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.